गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंडगवारी समाजाच्या वतीने न्यायमूर्ती वडणे समितीकडून सकारात्मक अहवाल लवकरात लवकर मागून शासन निर्णय 1985 प्रमाणे आदिवासी गोंडगवारी समाजाला त्यांचे हक्क देण्यात यावे, तसेच आदिवासी गोंडगवारी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन जात वैधता करण्यात यावी. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 2020 मधील मुद्दा क्रमांक 83 मधील सांस्कृतिक माहिती आणि इतर संदर्भ दूर करून आदिवासी गोंडगवारी समाजाला संविधानिक अधिकार द्यावे अशा विविध मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंडगवारी समाजातील लोकांनी आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. जमाचा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य ही जी मुख्य संघटना आहे, ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या 22 संघटना समाजाच्या त्या सर्व एकत्रित येऊन या संघर्ष कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन आम्ही या कलेक्टर कार्यालयावर करत आहोत. कारण की आमच्या गोंडगवारी समाजाला जो न्याय पाहिजे होता 70 वर्षापासून ही राज्य सरकार देत नाही आहे, आणि याच्यासाठी आम्ही सरकारशी आंदोलन केलेलं आहे. आणि त्या आंदोलनानंतर आमच्या समाजाच्या गोंडगवारीचा इतिहास म्हणजे चुकीचा इतिहास जी 1985 जी आरमध्ये लिहिला होता त्या चुकीच्या इतिहासावर वडणे समितीच्या गठीत करण्यात आलेली आहे. आणि त्या वडणे समितीला सांगण्यात आलं होतं की तुम्ही 6 महिन्याचा आत या गोंडगवारी समाजाचा इतिहास आम्हाला अहवाल सादर करा. पण त्या वडणे समितीनं 6 महिने झाल्यावरही हा आपला अहवाल सादर केला नाही, तेव्हा आम्ही नागपूरला आंदोलन केलेलं आहे. आणि त्या अंती संपूर्ण महाराष्ट्राभराबर सर्व आमदार खासदार आणि तालुका जिल्हा स्तरावर आंदोलन सुरू आहे, तेव्हा वडणे समितीला ती जे 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती तो रद्द करून 7 दिवसाच्या आत आमच्या समाजाचा अहवाल राज्य सरकारला सादर करावा ही विनंती आहे. आणि याच्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. दुसरा आक्रोश मोर्चा असा आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंडगवारी नावाचा कोणताही महसूला पुरावा नसतानाही ह्या जात वैधता पडताळणी समिती कलेक्टर SDO आणि तहसीलदार हे आपल्या मताने कुरखेडा तालुक्यात चुकीची जुन्या गोवारी नोंद असलेले संपूर्ण रेकॉर्डावर गोंडगवारी खोडतोड करून गोंडगवारीचा नवीन रेकॉर्ड तयार करत आहेत. आणि त्या ज्या ज्या लोकांनी हे तयार केलेले आहे आणि ज्या ज्या व्यक्तीचा तयार केलेला आहे त्यांच्यावर FIR दर्ज करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आमचा आहे. यावेळी हजारोच्या संख्येने आदिवासी समाजातील गोंडगवारी समाजातील लोक उपस्थित होते, त्याचप्रमाणे महिला देखील मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.